स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। फलटण येथे श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी पतंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येत असते। ज्या चायनीज मांजावर बंदी आहे असा चायनीज मांजा फलटण येथे सर्रास वापरला जातो। यावर्षी चायनीज मांजा कापल्याने गंभीर जखमी झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर फलटणमध्ये आहे। पतंग उत्सव साजरा करून झाला तरीही चायनीज मांजाचा वापर करत अनेक जण पतंग उडवताना फलटणमध्ये दिसत आहेत। फलटण शहरामध्ये असाच सापडलेला चायनीज मांजा गोळा करून त्याची होळी करण्याचे काम व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेले आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।